नमस्कार मित्रांनो, आपला रुत्सम सप्त हिंदी केसरी बकासूर आज मुंबई बिंजोडसाठी रवाना होत आहे. मित्रांनो, मी 5-6 दिवसापासूनच व्हिडिओ टाकत आलेलो आहे की बकासूर 2 तारखेला बिंजोडसाठी तयार आहे. कारण की मित्रांनो, 31 मेला पण बिंजोडसाठी येणार होता सर्जा विरुद्ध बकासूर. ही आपल्याला 31 मेला प्रेक्षणीय बिंजोडची शर्यत बघायला मिळेल सी, पण बकासूरचं नियोजन थोडं कॅन्सल झालं. बकासूर 30 तारखेला 3 फेरीच्या मैदानात पळाला होता विवजीर संघ, त्यामुळे 31 तारखेच्या बिंजोड मैदानासाठी आपला बकासूर येण्याचं कॅन्सल झालं. पण मित्रांनो, मी तुम्हाला त्याच दिवशी सांगितलं होतं, 31 तारखेला देखील सांगितलं होतं की बकासूर 31 तारखेला नाही येणार, 2 तारखेला बिंजोड मैदानासाठी मुंबईला 100% येणार आहे. तर मित्रांनो, आज वार रविवार दिनांक 2 जून रोजी खिडकाळी येथे 100% बिंजोडच्या शर्यती होणार आहेत. तर मित्रांनो, खिडकाळी म्हणजेच शिलफाटा कल्याण येथे खिडकाळी जवळच आहे. खिडकाळी फाटी येथे आपला बकासूर 100% थोड्या वेळातच रवाना होणार आहे. आणि बकासूरची शर्यत अजूनपर्यंत काही जमलेली नाही हे आपल्याला फाटीमध्येच समजणार आहे. बरेच जण नाव सोडत असतात डावी साईडने उजवी साईडने, 2 गोंड्यांवर 4 गोंड्यांवर, त्यावर आपला बकासूर नाव नक्कीच फिरवणार आहे. म्हणजेच काय, बकासूरची अजूनपर्यंत बिंजोडची शर्यत काही जमलेली नाही, मैदानामध्येच शर्यत जमणार आहे. माझ्या माहितीनुसार बकासूरच्या शर्यती आज 2 होण्याची शक्यता आहे. 2 ठिकाणी आपला बकासूर नक्कीच नाव फिरवणार आहे. बघूया आता कोणासोबत शर्यत जमते. आज खिडकाळीला नक्कीच समजणार आहे. मी मित्रांनो तुम्हाला 5-6 दिवसापासूनच सांगत आलो होतो की आपला बकासूर 2 जूनला कन्फर्म आणि कन्फर्म येणारच आहे. तुम्हाला आता हे थोड्या वेळातच दिसणार आहे, बकासूर थोड्या वेळातच आपला खिडकाळीला रवाना होणार आहे. बघूया आता कोणासंगत शर्यत जमते. तुम्हाला काय वाटते मित्रांनो, कोणासोबत शर्यत होईल आणि बकासूर आज गुलाल घेईल की नाही, नक्कीच कमेंटद्वारे मला सांगा. धन्यवाद मित्रांनो.